काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हटलंय की देश पातळीवरील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी महत्वाचा घटक ठरू शकेल. मागील काही निवडणुकीतील आकडेवारी पाहिली तर याची सत्यता आपल्या लक्षात येते. वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसाठी आपले दरवाजे कायमच खुले असल्याचं वारंवार सांगितलं आहे. देश पातळीवरील भाजप विरोधासाठी सक्षम विरोधी पक्ष वंचित आणि बहुजनांच्या शिवाय अपुरा आहे आणि तो करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आवश्यक आहे. इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखरच भाजपला प्रामाणिकपणे जर प्रभूत करायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यापासून कोण रोखत आहे याचा खुलासा काँग्रेसनं करावा.